नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। मुंडगोडात बीजेपी बृहत समावेश। मुंडगोड कारवार जिल्ह्याच्या मुंडगोड तालुक्यात बीजेपी शक्ती प्रदर्शनाचा बृहत समावेश झाला। या समावेशात हजारांची संख्येने कार्यकर्ता हजर राहून बाईक शो आणि रोड शो सादर केले। या समावेशात यल्लापूर मुंडगोड क्षेत्राचे आमदार शिवराम हेब्बार आणि हजारांची बीजेपी अभिमानी हजर आशिले। कारवार हणकोणच्या श्री मारंगण देवालो वार्षिक उत्सव 21 मार्चाक। कारवार तालुक्याच्या हणकोण श्री मारंगण देवाल्या वार्षिक उत्सव युगादी आणि आंबेडकर जयंती निमित्तान श्री मारंगण देवाली वार्षिक पूजा जातली। रात्रीन श्री मारंगण नाटमंडळ हणकोण हेमी सादर करतले मारुती बाडकर लिखित आणि दीपक परवारकर दिग्दर्शित कन्नड नाटक ज्योती किरण या नाटकाचो प्रयोग सादर करतले। सगळे भक्तान या देवाल्या तीर्थप्रसादाचो लाभ घेऊचो असे श्री मारंगणदेव भक्त मंडळी हणकोण हेमी सार्वजनिकाक प्रसार माध्यमा मार्फत कळेला। कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्तागुला सदाशिव गडावर शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय। विद्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय। एफिलिएटेड टू CBSE एप्लिकेशन नंबर 830173। एडमिशन सुरू असा। नर्सरी, प्री केजी, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू। प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1 PM मिळू शकतले। विद्यार्थ्याला भविष्य घडवू सुशिक्षित संस्कारांचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। अंकोला बीजेपीच्या विजय संकल्प यात्रेक अभूतपूर्व प्रतिसाद। अंकोला कारवार अंकोला क्षेत्राचे आमदार रुपाली देख हेमी परत बीजेपी पार्टी निवडणूक लढो जाय असो संकल्प बीजेपी अभिमानीन मनात दवण विजय संकल्प यात्रा आयतार 20 मार्चाक अंकोलात आयोजित केली। त्या यात्रेक ढोल, ताशे, वादन, डीजे गाणे अशा विविध कला पंगडाच्या टीमीन पक्ष प्रमुखान आणि कार्यकर्त्यान भाग घेऊन हो कार्यक्रम यशस्वी केलो। या विजय संकल्प यात्रेक मंत्री बुर्गेश निराणी हेमी चालना दिली। ही यात्रा शहराच्या मुख्य रस्त्यान भेंडी बाजार KC रस्त्यामार्फत बस स्टँडा बाजूच्या मैदानार सभा झाली। सभे उद्देशून मंत्री निराणी हेमी सांगले की राज्याच्या अभिवृद्धीसाठी विचार करू जाय, हेतूत राजकारण नका, तेजेन टाइम पास जाता, शिवाय काय अर्थ ना। या वेळार कोटा श्रीनिवास पुजारी, आमदार रुपाली नायक आणि इतर पक्ष कार्यकर्ते हजर आशिले। ಆತ್ಮೀಯರೇ, ನಾನು ಇಷ್ಟೇ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ತಮ್ಮ ಈ ಭಾಗದ ಜನರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ಅವಕಾಶವನ್ನ ಈಗಾಗಲೇ ತಾವು ರೂಪಾಲಿ ಮೇಡಮ್ ಅವರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರನ್ನ, ತಮ್ಮ ಬಂಧು ಬಳಗದವರನ್ನ, ತಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳುವಂತವರನ್ನ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರುವಂತವ್ರನ್ನ ಸಹಿತ ಮನವೊಲಿಸಿ
भारतीय जनता पार्टिया कमल मतलब हाकस निम्मेल्लरल्ली कई जोड़ी विनंतियन्नु माड्तेने। कारवारात पादचारीक बसाची धडक, एकट्याले जागारीच मरण। कारवार, कारवार जिल्ह्याच्या कारवार शहराच्या राष्ट्रीय महामार्ग 63 कोडीबाग भद्रावटला लागी कोडीबाग निवासी उल्लास मनोहर नाईक हेमी घर वयतना गोवाच्यान बेंगळूर बाजून वयच्या सी बर्ड बसान या पादचारीक धडक मारिल्यान हो अपघात घडला। घटनास्थळार कारवार संचारी पोलीस हजर राहून प्रकरणाची नोंद झाला। पोलीस पुढील तपास करतात। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।